माणिकचंद प्रस्तुत ग्रीन गणेशा शाडूच्या मातीचे गणपतीच्या मूर्ती बनवण्याची ही कार्यशाळा दैनिक प्रभातनं सुरू केली. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातल्या काही निवडक हायस्कूलमध्ये हे गणपती बनवण्याची कार्यशाळा सुरू आहे. सध्या मी आहे पिंपरी चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथील पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये आणि या ठिकाणी चिमुकले विद्यार्थी विद्यार्थिनी हे गणपती बाप्पाची मूर्ती साकारत आहेत, स्वतः आपल्या हाताने बनवत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांचे अनुभव जाणून घेऊया. काय काय तुझं नाव, किती वेळा वर्गात तू? मेरा नाम पलक पांडे है और मैं 8th क्लास में पढ़ती हूँ. और मुझे मैं ये फर्स्ट टाइम बना रही हूँ और मुझे बहुत अच्छा लग रहा है. जो प्रभात ने ये ऑर्गेनाइज किया है आइडल मेकिंग का, वो मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि पहले मैंने कभी ऐसा बनाया नहीं है और आज मैं बना रही हूँ तो मुझे बहुत अच्छा लग रहा है. और वो बहुत अच्छे से टीच कर रहे हैं कैसे बनाना है, क्या करना है. और ये हमारे इन्वायरमेंट के लिए भी इन्वायरमेंट फ्रेंडली है. इसको हम बनाने के बाद अपने पॉट में इसको प्लांटिंग भी कर सकते हैं इसकी, और अभी घर जाके मैं इसे स्थापित भी कर दूंगी. बिल्कुल अच्छा अनुभव है. और यानंतर आपल्या सोबत दुसरे पण विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत. तुझं नाव काय? माझं नाव वेदिका आहे आणि मी 8th वर्गातून आहे. कसा अनुभव सांगशील? अनुभव खूप छान आहे. प्रभातनी जे आमच्यासाठी ठेवले शाडू मातीचा गणपती बनवायला, खूप मजा येते आणि आपल्या एन्व्हायरमेंट साठी पण इको फ्रेंडली आहे. आपण हे घरी बसल्याही छान बनवू शकतो. आता हा गणपती घरी पण बसवणार का? हो, मी बसेल घरी. बघा, आपल्यासोबत विद्यार्थ्यांनी बराचसा अनुभव शेअर करतायत. दुसरी विद्यार्थिनी आहे, तिलाही आपला अनुभव सांगायचा आहे. काय अनुभव सांगशील? मुझे ये कहना है कि प्रभात का जो भी आइडिया है ये आइडॉल बनाने का, ये बहुत अच्छा है. एनवायरनमेंट के लिए ये बहुत फ्रेंडली, और मुझे ये आइडिया बहुत अच्छा लगा. मैंने कभी ये सब पहले बनाया नहीं है गणपति, बट आज मैंने सोचा नहीं था गणपति बन जाएगा मुझसे, बट मुझसे अच्छा बना और मुझे अच्छा भी लग रहा है. आपण बघू शकतो छान असं. तुझं नाव सांग. मेरा नाम जेनिफर. बघा, तिने खूप छान गणपती बनवलेला आहे आणि पहिल्यांदाच गणपती बाप्पा तिने बनवला असं सांगितलं आणि खूप चांगला अनुभव होता. अशा तिनं या ठिकाणी आपल्यासोबत अनुभव व्यक्त केला. यानंतर दुसऱ्याही विद्यार्थिनी आहेत आपल्यासोबत, त्यांना सांगायचंय. काय सांगशील? खूप छान गणपती बनलाय, मला वाटलं नव्हतं बनेल. हे सगळं ऑर्गनाईज केलं प्रभातने आणि आमच्या स्कूलने. मी पहिल्यांदा गणपती बनवते आणि खूप मजा येते. प्रभातने ऑर्गनायझेशन केलं, धन्यवाद. पण प्रभात पण तुमचं धन्यवाद करतो की तुम्ही पर्यावरणपूरक ह्या गोष्टी करता आणि चांगल्या छान गणपतीच्या मूर्ती बनवल्या. तुझं नाव काय आणि कसा अनुभव सांगशील? माझं नाव सिद्धी योगेश कलापुरे आहे. मला तुमचा हा प्रकार खूप आवडला. ह्यांनी आपली नदी प्रदूषित होणार नाही आणि आपले पाणी पण सुद्धा ह्यांनी खूप वाचेल. आणि मी हा तुमचं प्रकरण दरवर्षी माझ्या घरी मी स्वतः बनवेन. धन्यवाद. गणपती घरी हाच बसवणार की दुसरा? नाही, ऍक्च्युली आमच्या घरात गणपती बसत नाही, पण मी माझ्या मंदिरात हे ठेवेन. निश्चित गणपती बसत नाही, पण हा नेमका इको फ्रेंडली गणपती हाताने बनवला स्वतःच्या घरी यावर्षी बनवणार असा तिने भावना आपल्याशी व्यक्त केल्यात. यानंतर बरेचसे विद्यार्थी आहेत, त्यांना आपल्याशी बोलायचं आहे. हां, हिला पण बोलायचं आहे. तुझं नाव काय? माझं नाव हर्षा आहे. मी 7th आहे. हा गणपती म्हणजे शाडू मातीचा गणपती बनवायचा हा खूप छान आहे की स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती बनवायची. दाखव ना तुझी मूर्ती एकदा आम्हाला. बघा, जुनू काही मूर्तीकारांनी मूर्ती बनवली अशी हिने मूर्ती बनवलेली आहे हुबेहूब. यामध्ये कुठलीही आपल्याला चुकी काढायला मिळणार नाही. आता या मूर्तीला कसं कसं सजवणार तू? मी याला खूप सारे डायमंडचे खडे लावणार, कलर देणार आणि काय काय गणपतीचे मोदक, म्हणजे जे काही गणपती बाप्पाला आवडतं खायला ते सगळं बनवणार. शुभेच्छा तुला. यानंतर परतही आपल्यासोबत सर्वांनाच सांग, खरं तर एक्साइट आहेत सर्वच मुलं की आम्ही गणपती बनवला. कसा होता अनुभव? मला माझं नाव श्रावणी आहे. हा अनुभव खूप चांगला होता. मी तुमच्या खूप आभारी आहे की तुम्ही मला गणपती बनवायचं शिकवलं, कारण मी पहिल्यांदाच गणपती बनवते आणि मला वाटलं नव्हतं की मी एवढं चांगलं बनते. खूप छान अनुभव.
कधी वाटलंही नव्हतं की इतका चांगला गणपती मी बनवू शकते आणि माझ्यामध्ये कला आहे. पण तिने खरंच संधी दिली मुलांना, तर मुलं किती चांगला गणपती बनवतात. काय नाव तुझं आणि कसा अनुभव सांगशील गणपती बनवायचा? माझं नाव हर्षित आहे. हे गणपती चांगले आहे कारण आपण अगर ते प्लास्टरचे गणपती केले तर ते सगळे ते गणपती विसर्जन नाही होत, आणि हे गणपतीचं विसर्जन केलं तर नदीसाठी चांगलं होईल. नदीसाठी निश्चित चांगलं होईल. म्हणजे हा पहिल्यांदाच बनवतो मूर्ती की कसं? मी पहिल्यांदा अशी मूर्ती बनवतो. पहिल्यांदाच मूर्ती बनवतो. आता घरी दरवर्षी वेगळा गणपती असेल दुकानातला, यावर्षी कुठला? यावर्षी हे गणपती माझी मम्मी पप्पा ठेवणार आहे. हाच गणपती मांडणार? वा, शुभेच्छा. आपल्यासोबत दुसरे पण मित्र आहेत, त्यांना सांगायचंय काय रे कसलं आता सजावट करणार गणपतीला? मी आता याला गणपतीला कान व त्याच्या मुकुट आणि थोडे चाकू यांचे ऑर्नमेंट्स हेल्प करून त्याचा डिझाईन करणार आहे. म्हणजे सरांनी सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त असं वेगळी काय डिझाईन याला करवणार तू म्हणजे तुझ्या पद्धतीने? मी त्याचा मुकुटाला अलग डिझाईन देणार आहे आणि त्याच्या कान्याचा शेप अलग देणार आहे. बरं, ती कुठली माती? शाडू माती. शाडू माती, हो. माहिती ना कशामुळे शाडूची माती वापरतात? हो, शाडू माती नदीसाठी चांगली आहे व आपण पीओपीचे गणपती करतो ते नदीमुळे विसर्जत नाही आणि शाडू माती लवकर होते. बस, आपल्याशी परत विद्यार्थ्यांना बोलायचं आहे. खूप विद्यार्थी एक्साइट आहेत. तुझं नाव काय आणि कसा अनुभव सांगशील? माझे नाव विपुल विजय वाविस्कर आहे. मी मला खूप चांगलं वाटतं गणपती बनवताना कारण की हे शाडू मातीचे गणपती खूप चांगले असतात. हे हेल्प करतात आपल्या एन्व्हायरमेंटला की आपल्या एन्व्हायरमेंट प्रदूषित नाही होणार म्हणून मी हे गणपती बनवतो आहे. तुझी मूर्ती दाखव ना आम्हाला कॅमेऱ्याकडे. मूर्ती बघा छानपणे. आपण बघा सर्व प्रेक्षकांना आपण दाखवतो कॅमेऱ्याच्या मार्फत. सुंदर अशी त्याने कलाकृती दाखवली आपली आणि मूर्ती साकार केली आहे. खूप खूप शुभेच्छा तुला गणेश उत्सवासाठी. यानंतर कॅप्टन आहे, स्कूलचा कॅप्टन. तुझं नाव सांग आणि कसा अनुभव सांगशील? मेरा नाम तन्मय पाटील है. अभी मुझे बहुत अच्छा लग रहा है क्योंकि अभी मैंने बहुत अच्छा गणपति बनाया. प्रभात ग्रीन गणेश ने हमारी बहुत मदद की है, हमें ये अपॉर्चुनिटी दी है कि हम इतने अच्छे गणपति बना सकते हैं. उन्होंने हमको सारे अच्छे अच्छे चीजें दिए है, इसलिए मैं सबको थैंक यू कहना चाहूंगा. कैप्टन म्हणून तू वर्गातल्या मित्रांना पण आता गणपति बनवण्यासाठी सांगशील का शाडूच्या मातीचे? हो, मी पण सांगणार सगळ्यांना. काय फायदे आहेत याचे? इसके फायदे है कि अगर हम पीओपी के गणपति बनाते हैं तो नदी में डाल के नदी दूषित होती है, तो वैसा नहीं होना चाहिए. अगर हम ये मिट्टी साडू माती के गणपति अगर बना के नदी में डालेंगे ना तो उसको रखेंगे तो उससे कुछ नहीं होगा, नदी प्रदूषित नहीं होगी क्योंकि ये मिट्टी के बने. इस साल यही गणपति आपके मंदिर में यानी कि बैठेगा? हाँ मैं यही गणपति मेरे घर के गणेश स्थान पर स्थापित करूंगा. निश्चित आपको शुभकामनाएं. आपल्यासोबत दुसरे पण विद्यार्थी आहेत. कसा अनुभव सांगशील मित्रा? हा माझा पहिला अनुभव आहे, असं मी कधीच नाही केले, पण हे पहिला अनुभव माझा खूप यादगार आहे. हे जी तू गणपतीला टोक गाठला हा कुठल्या पद्धतीचा म्हणतात याला? हा का याला नाही का मी आता जरा असं वेगळा शेप देणार आहे. वेगळा शेप म्हणजे इतरांपेक्षा वेगळा शेप? हो, म्हणजे पुणेरी टाईप. आता याला असं आणि असं लाईन मारणार? असं लाईन मार. हे म्हणजे तू तुझ्या पद्धतीने करतोय? हो, हे माझ्या बनवलं. हे पद्धतीने आणखी काय काय करणार? आणखी आता याचे डोळे बनवायचे. बर, आणि घरी जाऊन पण याची रंगरंगोटी वगैरे काय याला रंग वगैरे देणार? हा याला रंग वगैरे पण देणार. आपल्याकडे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी पण आहेत. कसा सांगशील अनुभव वेगळ्या आणि खूप सुबक अशी मूर्ती आणि बनवली? नाव काय तुझं? माझं नाव पार्थ राहुल कुंभार आहे. मी स्वतः कुंभार आहे तरी पहिल्यांदा मी आज गणपती बनवते प्रभातच्या पण दैनिक प्रभातमुळे. मला खूप गणपती हा देव खूप आवडतो. घरी गणपती बनवतात का? आम्ही हा आमच्या गावाला आम्ही गणपती बनवतो. पण घरी बनवतात गणपती पण पहिल्यांदा हा गणपती बनवलायस, हा अनुभव म्हणजे तुझ्यासाठी असेल की घरी न शिकता शाळेत तू गणपती करायचं शिकलास. आता ही मूर्ती बसवणार की घरची मूर्ती बसवणार? ही मूर्ती बसवणार घरी. याला आता कलर वगैरे देणार? हो, घरी गेल्यावर आता मी ह्याला रंग देईल आणि व घरी स्थापना करेल. आता कोणाकोणाला सांगणार आहे तू मूर्ती बनवली?
मी माझ्या मम्मीला पप्पांना आजी आजोबा सगळ्यांना सांगणार सगळ्यांना सांगणार हो निश्चित. आपल्या समोर काही विद्यार्थिनी पण आहेत, त्यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्यात. त्यापूर्वी एक आपला मित्र आहे, त्याने गणपती बनवलं, काय कसा सांगशील अनुभव तुझा? मला गणपती बनवताना खूप मज्जा आली. नाव काय? माझं नाव तनिष्क अगरवाल आहे. म्हणजे गणेशने गणेश बनवला. हा कसा अनुभव होता? मला हा गणपती बनवताना खूप मज्जा आली. मला शाडू मातीचा हे पण महत्व पण समजून आला. हा म्हणजे या आधी माहित नव्हतं पण आता माहिती झाली. हा कसं शाडू माती? शाडू माती. हा इथून पुढे शाडू मातीचाच गणपती? हो हो. काही विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. गणपती करण्यात मग्न झालेले आहेत. तुझं नाव सांग, कितव्या वर्गात शिकतेस? क्लास 9 स्नेहाच्या बुक्सवर. कसं वाटतं गणपती बनवलाय आज? छान वाटतंय, फर्स्ट टाइम बनवलाय. दाखव ना गणपती जरा. वा वा छान. म्हणजे फायनल टच पण तिथं सुरू आहे. फक्त गणपतीला जो फायनल टच द्यायचा असतो, तिने सर्व गणपतीचे जे भाग आहेत शरीराचे ते सर्व बसवलेले आहेत. दुसरी पण आपल्याकडे विद्यार्थिनी आहे, ती स्कूल कॅप्टन आहे. विशेष म्हणजे कॅप्टन, तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रावणी शेंडकर आहे. मी 9वी कक्षामध्ये 9वीत आहे आणि हा माझा पहिलाच इको फ्रेंडली गणपती उत्सव यावर्षी मी साजरा करते. मागच्या वर्षीपर्यंत आम्ही सगळे प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती आणून बसवायचो, पण यावर्षी हा मी नक्कीच सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी शाडू मातीचा गणपती बनवायला हवा, ताकी प्रदूषण ना हो. आता पुढच्या वर्षी कुठला गणपती मांडणार? यावर्षी कुठला मांडणार? यावर्षी नक्कीच मी माझा बनवलेला गणपतीची स्थापना करेल आणि मी म्हणते गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. कुणा कुणाला सांगणार आहे? माझी म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जितके पण लोक आहेत, माझ्या बिल्डिंगमधले, माझ्या सोसायटी, माझे मित्रमंडळी, सगळ्यांना सांगू इच्छिते की यावर्षी तुम्ही इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा केला हवा. थँक्यू. यानंतर बरेचसे विद्यार्थी आहेत, त्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्यात. काय सांगशील रे, तुझं नाव काय आणि कसा अनुभव? माझं नाव संदेश आहे आणि मला खूप छान वाटतं की आज आपण शाडू मातीने गणपती बनवत आहे. शाडू माती पाण्यात विसळते म्हणून आपण हे करतोय. पीओपीचे गणपती बनवून ते विसळत नाही आणि पाणी पण दूषित होत आहे. खूप छान गणपती बनवलाय तू. धन्यवाद. यानंतर बरेचसे विद्यार्थी आहेत, ज्यांना बोलायचंय, आपले अनुभव सांगायचेत. कसा सांगशील अनुभव? तुझं नाव काय आणि? माझं नाव सिद्धी काटे आहे. मला गणपती बनवायला आवडतं आणि मी पहिल्यांदा ट्राय आहे माझा हा. गणपती बनवायला आवडतं पण पहिल्यांदा ट्राय? हो. बर, म्हणजे भारी वाटत असेल आता? हो, खूप भारी वाटतंय. कुठला गणपती मांडणार घरी? हाच. हा कुठल्या मातीचा गणपती? का शाडू? शाडू. बरं, शाडूच मातीचं का? कारण की ते नदीमध्ये ती माती विरघळते आणि त्यांनी प्रदूषण नाही होत. निश्चित प्रदूषण होणार नाही असं दिलासादायक चित्र दिसतंय विद्यार्थ्यांकडून की यावर्षी आम्ही हा गणपती केला आणि हाच गणपती आम्ही मांडणार. तुझं नाव काय आणि कसा अनुभव सांगशील? माझं नाव साक्षी चाबुकसर आहे आणि मी प्रभातला थँक्स म्हणेन कारण आम्हाला अशी संधी दिली इको फ्रेंडली गणपती बनवायला आणि मी खूपच आभारी आहे प्रभातची. प्रभातही तुमचे आभार व्यक्त करते कारण तुम्ही इको फ्रेंडली आणि तुमच्या हाताने ह्या पर्यावरणपूरक मूर्ती बनवल्यात. तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपल्याशी आणखी काही मैत्रिणी आहेत, शालेय विद्यार्थिनी आहेत, ज्या गणपती बनवत आहेत. तुझं नाव काय, कितव्या वर्गात शिकतेस? मेरा नाम मधु है, पीके इंटरनॅशनल स्कूल से और मैं 9th क्लास में पढ़ती हूँ. कैसा अनुभव रहा? मतलब मुझे पहले तो मैं प्रभात को बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगी कि आज उन्हीं के कारण हमें यहाँ पे इको फ्रेंडली गणेशा बनाने को मिल रहा है और मैं बहुत खुश हूँ कि हम इसे यहाँ पे बना पा रहे हैं. प्रभात भी आपको बहुत बहुत धन्यवाद देता है कि आपने भी ये पर्यावरण पूरक मूर्ति बनाई है. क्या इसी मूर्ति को आप स्थापन करेंगे घर में? हाँ, क्यों नहीं, क्योंकि मतलब उन्होंने हमें बहुत अच्छे से सिखाई है. जैसे कि आप देख सकते हैं ये मूर्ति उन्होंने ही हमें बनाना सिखाई है, तो हम इसी की स्थापना करेंगे. और क्या क्या इसको डिजाइन करेंगे? आपकी जो सर ने नहीं कहा मगर आपकी जो चॉइस है उसमें क्या क्या बनाएंगे? और मैं मेरे पप्पा को मेरे मन का
कलर वगैरह सब डिज़ाइन दूंगी, क्योंकि वो हमारे घर पे कुछ ही दिनों के लिए आएंगे और बाद में चले जाएंगे, तो मैं उनको बहुत अच्छे से सजाना चाहूँगी। बिल्कुल, बहुत अच्छे से आप सजाएगी, हमें विश्वास है। पुन्हा आपल्याकडे विद्यार्थिनी आहेत जे गणपती बनवण्यात मग्न आहे, तुझं नाव काय, कितव्या वर्गात शिकते? माय नेम इज कशिश दादवानी, आय एम फ्रॉम 9th स्टँडर्ड। How was experience? It felt great to do something like this because we got to know how makers do the idol, and also it is eco-friendly, so the population is in control because of it. Thank you very much. और यानंतर आपल्या सोबत परत विद्यार्थी आहेत की त्यांना आपले अनुभव सांगायचे आहेत। एक वेगळा आणि अनोखा गणपती बनवलाय तू, तुझं नाव सांग, कुठल्या वर्गात शिकते? मी 7B मध्ये शिकते, माझं नाव रिया विनोद सोनुने आहे। दैनिक प्रभातने हे खूप छान केलं, कार्यक्रम खूप छान केला आहे, ह्यांनी पर्यावरणाला हानी नाही पोहोचणार। आणि याआधी गणपती बनवला होता का तू? हो, बनवला होता एकदा। किती वेळ? दुसऱ्या वेळा बनवतो। कुठल्या मातीचा बनवलं हे माहिती तुला? हो, शाडू मातीचा। का बरं नेमकं शाडूचीच माती? कारण की पर्यावरणाला ह्यांनी हानी नाही पोहोचणार, आणि हा गणपती इको फ्रेंडली आहे, हा पाण्यात विरघळतो म्हणून म्हणजे पर्यावरण पूरक आहे। आपल्या सोबत अनेक विद्यार्थी आहेत, सर्वांनाच बहुतेक म्हणजे जवळपास सर्वांनाच बोलायचंय, आपले अनुभव सांगायचे आहेत की हा गणपती कसा आणि काय। आपल्या सोबत एक छोटा मित्र आहे ज्याने गणपती वेगळाच बनवलाय, काय रे तुझं नाव काय? यश, यश संजय डिपे। यशस्वीरित्या तू गणपती बनवलाय, कसा होतो, कसं वाटतं तुला? खूप छान। खूप छान। आता हाच गणपती बसवणार का घरी? हा, नक्कीच। यशने आपल्या मूर्ती खूप चांगल्या प्रकारे बनवली, यानंतर अनेक जण आहेत जे आपले गणपती दाखवतायत, आपल्याला मूर्ती दाखवतायत, आपण बघू शकतो मोठ्या उत्साहाने हिरिरीने विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला। आणि खरं तर त्यांना आम्ही बोलायला जातो तर ते त्यांच्या मूर्ती बनवण्यामध्ये एवढे मग्न आहेत की ते आपल्या बाप्पाला कुठल्या प्रकारची डिझाईनचा त्यांना मुकुट असला पाहिजेत, कुठल्या प्रकारचा हार असला पाहिजेत, बाप्पांना काही जण मोदक देतात खायला, तर विविध आपल्या संकल्पना राबवत विद्यार्थी हे आपल्या आपल्या कलाकृती साकारताना दिसत आहेत। आपण काही विद्यार्थिनी आहेत त्यांना बोलायचं आहे, आपल्याशी गप्पा मारायच्या, सांगायचं आहे त्यांचं गणपती बाप्पाबद्दल। तुझं नाव काय आणि कितव्या वर्गात शिकतेस? मेरा नाम कविता शिरवी है और मैं 9th क्लास में पढ़ती हूँ। मुझे ये बहुत अच्छा लगा क्योंकि मेरे लिए पहला अनुभव था, और जो प्रभात न्यूज़ सुपर ने जो ऑर्गेनाइज की इको फ्रेंडली गणपति जी, वो बहुत अच्छा लगा, क्योंकि मैं सबसे कहना चाहूँगी कि इको फ्रेंडली गणपति बनाए, पोल्यूशन को बंद करें। कविता, ये शाडू की माटी का मट्टी का ये गणपति बनाया जाता है, इसके कारण पता है आपको? मतलब कि शाडू की माटी क्यों इस्तेमाल की जाती है? हाँ, क्योंकि जब हम लोग जब गणपति जी को विसर्जन करने जाते हैं तो पानी में फिर ये मेल्ट हो जाती है, पिघल जाती है, जिससे कि पोल्यूशन भी नहीं होता, जबकि वो हम बनाते तो वो पिघलती नहीं है वो वाली। गणेश उत्सव की कविता, शुभेच्छा आपको। आपल्या सोबत अनेक मुलींनी आपले गणपती बाप्पा दाखवले, अनेक यांनी अनुभव या ठिकाणी शेअर केले। आपण बघू शकतो सर्व हॉलमध्ये विद्यार्थी मग्न आहेत आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी। याच गटमटीमध्ये शाळेचे मुख्याध्यापिका आपल्या सोबत आहेत। मॅडम, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत, आपलं नाव सांगा आणि कसा अनुभव सांगाल? अनुभव खूप चांगला आहे, माझं नाव दीपाली जुगळकर, आय एम फ्रॉम पीके इंटरनॅशनल स्कूल, अँड आय फील व्हेरी ग्लॅड, ऑल स्टुडंट्स आर एन्जॉईड अँड दे लर्न हाऊ टू सेव्ह द एन्व्हायरमेंट ऑल्सो बाय दिस वे। थँक्यू, थँक्यू सो मच। आपण बघू शकतो गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा उत्स्फूर्तपणे विद्यार्थी देत आहेत, कारण त्याचं कारण हे तसंच आहे
मुलं त्यांचं गणपती दाखवण्यासाठी एवढे आतुर आहेत की आवाज देत आहेत की आमचा गणपती बाप्पा बघा आम्ही बनवलाय. काय सांगशील, कसा अनुभव होता? आमचा अनुभव खूप चांगला होता. आम्ही खूप काही ह्याच्यामुळे शिकलो. आम्हाला हे पण ज्ञात झालं की आम्ही खूप चांगला गणपती बनवतो. नाव काय? माझं नाव खुशी जयस्वाल आहे. मी नववी कक्षात आहे. घरी कोणाकोणाला दाखवणार गणपती? जे जे कोण असेल, मम्मी पापा भाऊ बहीण सगळ्यांना. कलरिंग वगैरे होणार ना? शुभेच्छा गणेशोत्सवाच्या. आणि मुलांचा, विद्यार्थ्यांचा हा उत्साह आहे. आपल्यासोबत दुसरी एक आहे. क्या अनुभव बताएंगे? कसा अनुभव? अनुभव खूप चांगला होता. आम्ही पहिल्यांदा गणपती असं बनवलाय आणि इको फ्रेंडली बनवलंय म्हणून अजूनच छान वाटतंय. ह्याच्यामुळे नक्कीच पोल्युशन कंट्रोल होणार आहे. काय सांगशील दुसऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना? मी दुसऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना हे सांगू शकते की तुम्ही सुद्धा असे इको फ्रेंडली गणपती बनवायचे कार्यक्रम आयोजित करू शकता आणि नक्कीच पोल्युशन कंट्रोल होणार. नक्कीच पोल्युशन कमी होणार, कारण अशा विद्यार्थ्यांनी जर यामध्ये सहभाग घेतला तर निश्चितच हा सहभाग घेतला तर प्रदूषण पोल्युशन कमी होणार आहे. शाळेचे काही स्टाफ आहेत, त्यांनाही बोलायचंय. कसा अनुभव सांगाल या उपक्रमाचा? चांगला अनुभव आहे. विद्यार्थ्यांना आमच्या असंच काहीतरी वेगळं बनवायला खूप आनंद वाटतो आणि ते खूप आवडीने बनवतात. आणि प्रत्येक गेल्या वर्षी आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी पण मुलांचा असाच उत्साह त्या ठिकाणी जाणवलं आणि आज पण जाणवतो. त्याबद्दल खूप विद्यार्थ्यांचा अनुभव खूप या ठिकाणी उत्स्फूर्त आहे. आणि विद्यार्थी हिरिहिरीने सांगतायत की या इको फ्रेंडली गणपतीचं महत्त्व. कसा सांगशील बाळा अनुभव? हो, हा अनुभव खूप छान होता. हे जर न कळलं शॅडो मातीने कसा गणपती बनवायचा आणि हो खूप इको फ्रेंडली आहे. हो, आपण बाहेरनं गणपती प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती घेण्यापेक्षा आपण ह्या शॅडो मातीने बनवून आपण जर त्याला विसर्जन केलं तर तो पाण्यात विरघळतो सुद्धा. तर मी सांगू शकते की आपण प्लास्टर ऑफ पॅरिसचं घेण्यापेक्षा शॅडो मातीचा गणपती घ्यावा. म्हणजे तू मोठ्या मंडळाच्या लोकांना पण तेच सांगशील? हो, निश्चित. बघू शकतो आपण हे चिमुकले किती उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. त्यांना बोलायचं आहे. नाव काय तुझं? चेतन परियार. चेतन, कसल्या कुठल्या पद्धतीचा गणपती केलाय? हा, गणपती दाखव ना तुझा. एक वेगळ्या पद्धतीचा गणपती केलाय चेतननी. गणपतीची मूर्ती बघा, म्हणजे सरांनी, ठाकरे सरांनी सांगितली त्या व्यतिरिक्त तो जाऊन त्यांनी डिझाईन केली. याच्या आधी बनवला होता गणपती? नाही. म्हणजे पहिल्यांदाच एवढा चांगला गणपती बनवला? बर, कुठल्या मातीचा रे हा गणपती? शाडो माती. शाडूच्या मातीचा. निश्चित हाच गणपती तू मानणार घरी. बघू शकतो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा या घोषणा देत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे गणपतीच्या मूर्ती साकारत आहेत. हे चित्र आपण पिंपळे सौदागर या ठिकाणाहून पीके इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथून बघत आहात. पर्यावरणाबद्दल होणारी ही सजगता, जागरूकता आणि त्यातून त्यांच्या कलाकृतीला, त्यांच्या सृजनशीलतेला या ठिकाणी या कार्यशाळेमध्ये वाव मिळताना दिसत आहे. आणि हे पर्यावरणासाठी नक्कीच दिलासादायक चित्र आहे. गेल्या 5 दिवसापासून माणिकचंद प्रस्तुत दैनिक प्रभात च्या मार्फत पुणे पिंपरी चिंचवड येथील काही निवडक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणपतीच्या मूर्ती बनवता याव्या, त्यानंतर पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचा गणपती बनवता यावा आणि तोच गणपती त्यांनी आपल्या घरी मांडावा अशी एक अपेक्षा बाळगली. आणि त्यांना प्रत्यक्ष कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देऊन गणपती कसा तयार करावा यासाठी 4-5 दिवसापासून मूर्तिकार ठाकरे यांनी मेहनत घेतली आणि गणपती बनवलेत. या गणेशोत्सवात कमीत कमी पर्यावरणाचा ऱ्हास होईल आणि पर्यावरणाचं जतन होईल हीच गणपती बाप्पाकडे आपण प्रार्थना करूया. धन्यवाद.